श्रीरामचं विषय किंवा राम जन्मभूमीचा विषय व तसं आता सगळ्यांनाच कळलं असेल, जवळजवळ 15व्या 16व्या शतकापासून जो विषय संघर्ष व चालूच असलो, लहान मोठे लढाई जातले, आणखी तिकडे जातले, असे करता करता ज्यांना विश्वहिंदू परिषदेच्या एकूण जे मार्गदर्शक मंडळ असतं आणि असतं या सगळ्या सभेत तो विषय येऊपाक लागला. त्याच दरम्यान एक मनीस 1984 फैजलाबाद हायकोर्ट उत्तर प्रदेश हंगा कोर्टान गेलो की तो रामलल्याच्या एखादी कुलूप घातलेलं असं ते मातशे काढचे, कित्याक रामलल्याची पूजा थंय 1949 चालूच असली, त्याचं ते त्या इतिहासात नाव होतं ना, ते आता हळूहळू सगळीकडे येतच कसे असले त्यांना ते पूजा करताना परत तो कुलूप घातलेलो आणि तो पुजारी वचप अशी ती पद्धत. एकदा कुलूप जावचे आश्चर्य असे म्हणून हायकोर्टात गेले. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना कलेक्टरात आपलं आणि चालेल खंयच्या गव्हर्नमेंटच्या ऑर्डरीप्रमाणे हे कुलूप घेतले असं, त्याच्याकडे काहीच नसले. माझ्या माहितीप्रमाणे फक्त ते फोनाचेर त्यांना 1949 कुलूप घातले गेले. त्यांना ते काय ना आधार ना आधार ना आल्याचं कित्याक ते कुलूप काढले गेले. आणि त्यांच्या या चळवळी हळूहळू हे येऊपा लागलो, कित्याक 84 मागे याद असा हांगा आमच्याकडे तो राम बंदिवासांत असा असा एक फोटो साधारणाचा उभो असा फोटो तो देऊन आम्ही लोकांक विषय सांगतात असे असे असा असे म्हणून ते कुलूप गेले. कुलूप गेलं म्हणटकच हळूहळू उत्साह येऊपा जातो कार्यकर्त्यांक आणि कोणाक असा तो विषय सुरू झाला. आणि म्हाका दिसता 84 अशें केन्ना तरी त्याची एक हे संदर्भात कितें बैठक जाली, इतलें तपशील आतां यादूय जायना. आमी तेन्ना तशें ल्हान व्हडलें ना हेचें आनी आमच्या तुमच्या सारकें वाचलेलें ती, पूण ती सुरू जाली. अशें करता करता अनेक लढे जे आसले तशे ह्या लढ्या कडेन सुद्दां जो लोकांचो हे ओढो आसलो तो सुरू जालो. कित्याक हो प्रश्न जो आसलो तो राष्ट्रीय अस्मितेचो प्रश्न आसलो. कितें तें रामाचें जेवण कमी आसा किंवा राम भक्ती खातीर अशें म्हणून राम हो आसाच, त्या बद्दल कांय प्रश्न ना. आध्यात्मीक म्हणून गेल्या जाल्यार शंकर सुद्दां रामाची हे करता म्हणटा, पूण तो राम वेगळो ताका आदी राम म्हणटा. अशें सगळो तो विशय आसा. पूण रामाचें मंदीर हांगा हो जें भव्यवती बी मंदीर आसलें तें त्या आक्रमक जे आयले तेणी तोडले. सगळ्यांक खबर आसा ते बाबरान आपल्या मीर बाकी सेनापती ताका ऑर्डर दिली आणि ते उद्ध्वस्त केले. आणि त्यांनाच्या ते तसेच आसा. मागीर इतके आमची हिंदूंची काही संघटीत शक्ती नासली, कोण नासले, ते तशेंच उरलेले. तांकां लागून त्या परिसरांत तर ते आसले, पूण हळूहळू ह्या निमतान हो विशय त्यांना विश्वहिंदू परिषदेन लोकांसमोर हाडपाक सुरवात केली. त्यांना सगळ्या जनतेक सगळ्या भारतभरच्या जनतेक तो कळपाक लागलो. आमकां सुद्दां ल्हानपणांत फक्त अयोध्येच खबर आसली, तें रामाचें मंदीर तें आसलें काय ना किंवां आतां आसा काय ना किंवां कुठं कांयच खबर नासलें. ह्या माध्यमांतल्यान तें कळपाक लागलें. आमी लोकांक सांगलें अशी ती चळवळ हळूहळू फुडें गेली. आनी मागीर 84 जेन्ना एक तो मागीर विश्वहिंदू परिशदेन एक निर्धार केलो की हो आतां विशय आमी लावन धरपाचो, कित्याक हिंदू अस्मितेचो प्रश्न आसा, राष्ट्रीय अस्मितेचो प्रश्न आसा, तो फुडें व्हरपाक जाय. मनोहर पर्रीकर हो म्हाका दिसता केन्ना अंशांत काय कशांत अशें केन्ना तेंचो हें जावन आयलो गोंयांत आनी आपलो तें धंदो करतालो. आनी 83 म्हणजे हें सगळें जावचे पयलीं 83 भारत माता एकात्मता यात्रा गंगा यात्रा अशें ताका नांव आसलें, ती आडवी आनी उबी अशी आसली. सोमनाथ ते म्हाका दिसता कन्याकुमारी आणि सॉरी सोमनाथ ते जी खंयची कलकत्ता अशी आणि वयल्यान वयल्या म्हाका लक्षात येईल ना खंयची अशी उबी आणि अरबी सारखी अशी यात्रा असली. आणि त्यांना मागीर खूप उपयात्रा येऊन मेळप आणि त्यांना तो तसं कार्यक्रम झालो की सगळ्यांक कित्याक गंगा म्हटली काय सगळे हे घेताले, गंगे भितर काय हे नासले. मागीर ते पंच असू मतभिन्नत असू किती पक्ष खंयचो असू त्यांना त्यांना खरं म्हणजे ह्या सगळ्या
हिंदू जागृती, हिंदू जनजागरण या एका सुरुवात झाली. त्यावेळा 83 हो चढ सहभाग मनोहर परिकर होतो म्हापशा, म्हापशा म्हणजे पेडणे आणि म्हापशा म्हणून एक कार्यक्रम असतो, निमाण कार्यक्रम. त्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्याकडे असली, त्याला लागून त्याचं माझा परिचय त्यांना खूप आहे. त्यामुळं घराघेरा त्याच्या रावता असे चालतं, तो वांगडा येतात सगळीकडे. त्यांच्या मनोहर परिकर हे व्यक्तिमत्व म्हणजे अशा एकामागी एकमेका याद जातं की गणेशपुरीचे एक मोठे हे झाले संस्था, त्याही त्याने मोठी लीड घेतली आणि तिथल्यान तो येऊपा लागलो. मागे तो चढ या सगळ्या बारीक कधी काय असतात, पण अयोध्येच्या याच्यावर तो कारसेवकांचो उत्तरेच्या दोन हे असले, उत्तर आणि दक्षिण, तो त्याने लीड केला. आता 90 काय 92 चढ करून 92 असलं, 90 ना असलो काय माझ्या लक्षात नाही, पण त्याचा सहभाग असतो त्याच्यातलं काय प्रश्न नाही. Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.